रेडिओमीटर नावाचं एक मजेदार प्रकरण दाखवतो तुम्हाला. हा आहे रेडिओमीटर. ह्याचा शोध लावला कुक नावाच्या एका माणसाने. हा शोध चुकून लागला होता, पण त्यांच्या चुकीमुळे आता आपल्याला खूप मजा येणार आहे. रेडिओमीटर म्हणजे एक काचेचा बल्ब आहे ज्याच्यातली हवा काढून घेतली आहे आणि मग एका स्पोकच्या वर हे पंखे लावलेत. हे एकदम हलके पंखे आहेत ज्याचा एका एक चेहरा काळा आहे आणि एक चेहरा पांढरा. तुम्ही जर का रेडिओमीटरच्या बाजूला मेणबत्ती पेटवून ठेवली तर आतले पंखे फिरायला लागतात, जोर जोरात फिरायला लागतात. तुम्ही जर का पाहिलं तर काळी बाजू ही मेणबत्तीपासून लांब जायचा प्रयत्न करते. हे पंखे का फिरतायत? मेणबत्ती दुसऱ्या बाजूला ठेवल्यावर काय होतं बघा. हे पंखे फिरायचं कारण हे आहे की एक बाजू काळी असल्यामुळे जास्ती तापते व दुसरी बाजू पांढरी असल्यामुळे कमी तापते. ह्या तापमानातल्या अंतरामुळे ते फिरतायत. तुम्ही लेझर पॉइंटरच्या सहाय्याने देखील त्यांना हळूहळू फिरवू शकता. ते बघा ना किती हळू फिरतायत ते. रेडिओमीटर तुम्ही उन्हात देखील धरू शकता आणि त्यांनी सुद्धा तो फिरायला लागेल. वरचा पंखा एकदम अलगदपणे ठेवला आहे आणि त्यामुळे त्याला हलायला सोपं पडतं. तो बघा किती छान फिरतो ते. सगळ्या बाजूंनी नीट बघा, फार मजेशीर गोष्ट आहे ही. सगळ्यांना दाखवूया हा रेडिओमीटर, कुक साहेबांनी बनवलेला.